या कुकिंग क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी आज मी तुमच्यासाठी मस्त यम्मी डिलिशियस अशी स्वीट डिशची रेसिपी घेऊन आले आहे, लच्छेदार रबडी. चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया. लच्छेदार रबडी बनवण्यासाठी लागणारा साहित्य आहे 1 लिटर म्हशीचं दूध, हे आपल्याला फुल फॅट मिल्क घ्यायचं आहे आणि यासाठी आपल्याला कंपल्सरी म्हशीचं दूध वापरायचं आहे. 2 टेबलस्पून ड्रायफ्रूट्स, हे ऑप्शनल आहेत, नाही घेतलात तरी चालतील आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. 50 ग्रॅम साखर, ही जवळजवळ 1/3 कप एवढी आहे. 1 टीस्पून दही, 1/2 टीस्पून वेलची पावडर. चला तर मग रबडी बनवायला सुरुवात करूया. लच्छेदार रबडी बनवायला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला एक छोटीशी टिप देते. मी रबडी बनवण्यासाठी असा हा नॉनस्टिक पॅन वापरणार आहे. नॉनस्टिक पॅन वापरल्यामुळे काय होतं की जी रबडी आहे ती खाली चिकटत नाही, दूध खाली करपत नाही. जर तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन नसेल आणि तुम्ही असे रेग्युलर आपल्या भांड्यामध्ये जर बनवत असाल तर काय करायचं आहे, तुम्हाला जे तुम्ही भांडं घेणार ते जाड बॉटमचं वापरायचं आहे आणि यात तुम्हाला थोडंसं चमचाभर पाणी टाकायचं आहे. चमचाभर पाणी टाकून हे आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे आणि यात आपल्याला दूध ओतून बॉईल करायला ठेवायचं आहे. यामुळे काय होईल की दूध खालून करपणार नाही. सर्वप्रथम आपल्याला दूध बॉईल करून घ्यायचं आहे. एका कढईमध्ये मी हे दूध लो फ्लेमवर बॉईल होण्यासाठी ठेवलं आहे. हे बॉईल झाल्यावर मी तुम्हाला पुढची प्रोसिजर सांगते. 5 ते 7 मिनटं झालेली आहे, दूध व्यवस्थित बॉईल झालेलं आहे आणि मधून मी याला 2-3 वेळा असं मिक्स करून घेतलेलं आहे. दुधाला व्यवस्थित उकळी आलेली आहे. आता मी जे दही घेतलं होतं 1 टीस्पून ते यात मी टाकते. दही टाकल्यावर याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. आता मीडियम फ्लेमवर हे दूध चांगलं उकळू द्यायचं आहे. दूध व्यवस्थित बॉईल होतंय. बॉईल होताना यावर जी मलई साचते वरती ती आपल्याला अशी चमच्याने साईडला करायची आहे. आणि मधल्या बाजूने हे दूध व्यवस्थित उकळू द्यायचं आहे. आपल्याला मध्ये मध्ये जी अशी साय जमते तिला असं चमच्याने साईडला करून कढईच्या असं बाजूला करायचं आहे. अशाच पद्धतीने याला आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे 20 ते 25 मिनटं. आणि मध्ये मध्ये जी साय जमते तिला आपल्याला असं साईडला करायचं आहे. अशाच पद्धतीने मी ह्याला बॉईल करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. आता 20 ते 25 मिनटं झालेली आहेत, हे दूध आटून अर्धं झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता याला छान असे लच्छे पण आलेले आहेत. यात आता आपल्याला आपण जी साखर घेतली आहे ती ॲड करायची आहे. थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकते. आणि लगेचच यात मी वेलचीपूड टाकते. हे पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याला आपल्याला फक्त 4 ते 5 मिनटं बॉईल आणायचं आहे आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे. साखर टाकून झाल्यावर 5 मिनटं झालेली आहेत. साखर आपली व्यवस्थित मिक्स झालेली आहे आणि ही आपली लच्छेदार रबडी खाण्यासाठी रेडी आहे. आता मी गॅस बंद करते. ही रबडी थंड झाल्यावर एकदम थिक होते, त्यामुळे आपल्याला एवढी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. ही रबडी आपल्याला अशीच 8 ते 10 मिनटं रूम टेम्परेचरवर येऊ द्यायची आहे, बाहेरच थंड करून घ्यायची आहे आणि नंतर याला आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून गार करून सर्व्ह करायची आहे. अशाच प्रकारे सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने शिकवलेला माझा बंगाली मिठाईचा ऑनलाईन क्लास आहे. त्याची फी अगदी कमी आहे आणि त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर अशाच नवनवीन रेसिपीज आणि ऑनलाईन क्लासेस पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.